नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 9th स्टँडर्ड ज्योमेट्री लेसन नंबर 8 ट्रिग्नोमेट्री प्रॉब्लेम सेट 8. फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8.1 आणि 8.2 कव्हर केला आहे. आय होप तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर इथे वरती एक छोटस आय आयकॉन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. ओके, सो आता या व्हिडिओ मार्फत आपण प्रॉब्लेम सेट 8 सॉल्व्ह करणार आहोत. तर लगेच आपण पाहूया पहिला प्रश्न. त्या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर फॉलोविंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर या ठिकाणी आपल्याला 3-4 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्या ऑप्शन्सच्या आधारावर आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. ओके, सो या ठिकाणी आहे, विच ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट इज ट्रू. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे, खरं आहे, ते आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी फर्स्ट आपण पाहूया, दॅट इज साईन थिएटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिएटा. ओके, साईन थिएटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिएटा. दुसरं आहे, कॉस थिएटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिएटा. तिसरं आहे, साईन थिएटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिएटा. आणि चौथं आहे, टॅन थिएटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिएटा. तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे, साईन थिएटा इज इक्वल टू कॉस इन ब्रॅकेट 90 मायनस थिएटा. त्याच्यामुळे ऑप्शन ए आपला आन्सर आहे. या ऑप्शन म्हणजे या फॉर्म्युल्यावरती आधारित आपण एक व्हिडिओ तयार करणार आहोत, तो देखील तुम्ही पाहू शकता. ओके, सो यानंतर आपण पाहतोय, विच ऑफ द फॉलोविंग इज द व्हॅल्यू ऑफ साईन 90 डिग्री. साईन 90 डिग्रीची व्हॅल्यू खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी फर्स्ट आहे रूट 3/2, सेकंड आहे 0, थर्ड आहे हाफ आणि फोर्थ आहे डी आहे 1. ओके, सो या ठिकाणी डी 1 येणार आहे, कारण आपण याआधी पाहिलेलं आहे की साईन 90 डिग्रीची व्हॅल्यू 1 येते. ती कशी येते ते देखील आपण पाहिलेलं आहे. 1, 2, 3, 4 लिहायचे, 0, 1, 2, 3, 4 लिहायचं, डिवायडेड बाय 4 करायचं, त्याचं स्क्वेअर रूट काढायचं. ओके, सो ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन ते तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी आहे थर्ड वन, जे आहे 2 tan 45 degree प्लस कॉस 45 degree मायनस साईन 45 degree. ओके, सो आता आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. त्यासाठी आपण सिम्पल हे सगळं सम जे आहे ते आपल्या नोटबुकमध्ये लिहून घेऊया, तुम्हीही माझ्याबरोबर सॉल्व्ह करा. ओके, सो या ठिकाणी आहे 2 tan 45 degree प्लस कॉस 45 degree मायनस साईन 45 degree. ओके, इज इक्वल टू व्हॉट? तर या ठिकाणी टॅन 45 degreeची व्हॅल्यू काय आहे? तर टॅन 45 degree आहे 1, म्हणजेच या ठिकाणी 2 × 1 येणार आहे. ओके, प्लस कॉस 45 degreeची व्हॅल्यू काय आहे? तर कॉस 45 degreeची व्हॅल्यू आहे 1/√2 मायनस साईन 40 degreeची व्हॅल्यू आहे 1/√2. तर या ठिकाणी पुन्हा 1/√2. ओके, सो अशा प्रकारे आपण लिहून घेणार आहोत. आता या ठिकाणी 2 × 1 म्हणजे फक्त 2 येणार आहे, प्लस 1/√2 मायनस 1/√2. सो या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे यांची जी सबट्रॅक्शन होणार आहे या ठिकाणी, म्हणजेच 2 प्लस या ठिकाणी सबट्रॅक्शन झाल्यानंतर, आता या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करूया, 1 मधून 1 गेले येणार आहेत 0, म्हणजे खाली पण छेदामध्ये पण 0 येणार आहेत. देअरफोर 2 + 0 इज इक्वल टू फक्त 2. त्याच्यामुळे आन्सर आहे 2. या ठिकाणी ऑप्शन सी आहे आपला आन्सर, दॅट इज 2. ओके, सो त्याच्यानंतर आहे सेकंड फोर्थ वन, आपण ते देखील सॉल्व्ह करणार आहोत. कॉस 28 degree upon sin 62 degree. ओके, सो या ठिकाणी आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागणार आहे. आता हे सॉल्व्ह करताना आपण एक फॉर्म्युला वापरणार आहोत, जो आपण या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन मध्ये पाहिला होता, दॅट इज साईन थिएटा इज इक्वल टू कॉस इन ब्रॅकेट 90 मायनस थिएटा. पण हा जरा आपण वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच या ठिकाणी आपण कॉस थिएटा इज इक्वल टू साईन इन ब्रॅकेट 90 मायनस 1 अशा प्रकारे घेणार आहोत. ओके, सो तो फॉर्म्युला आपण युज करणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या दोघांची बेरीज किती येते? 90 येते. ओके, म्हणजे हे दोन अँगल कसे आहेत? एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. त्याच्यामुळे आपण 90 मायनस थिएटा तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी युज करणार आहोत. ओके, सो या ठिकाणी आता आपण तो फॉर्म्युला लिहूया, कॉस थिएटा इज इक्वल टू साईन इन ब्रॅकेट 90 मायनस थिएटा. सो या ठिकाणी कॉस थिएटा आहे, दॅट इज 28 इज इक्वल टू साईन इंटू 90 मायनस थिएटा आपण घेतलेला आहे 28. ओके, सो या ठिकाणी कॉस थिएटा इज इक्वल टू आहे 28. आता या ठिकाणी जेव्हा आपण 90 मायनस 28 करणार तेव्हा आपला आन्सर येणार आहे 2 आणि या ठिकाणी 6. ओके, सो 62, म्हणजे साईन इज इक्वल टू येणार आहे 62. ओके, सो या ठिकाणी साईन आहे 62 degree, कॉस आहे 28 degree, म्हणजे साईन इज इक्वल टू कॉस आहे. त्याच्यामुळे साईनची आणि कॉसची व्हॅल्यू इक्वल आहे, त्याच्यामुळे आपण जास्त देखील लिहू शकतो
साइन 62 डिग्री अपॉन साइन 62 डिग्री, कारण कॉस आणि साइन ची व्हॅल्यू सेम आहे. ओके, सो या ठिकाणी मी साइन 62 डिग्री अपॉन साइन 62 डिग्री घेतलं, तुम्ही या ठिकाणी कॉस 28 अपॉन कॉस 28 घेतलं तरीही चालू शकतं. ओके, सो या ठिकाणी साइन 62 डिग्री अपॉन साइन 62 डिग्री आहे, तर या ठिकाणी जेव्हा आपण हे डिवाइड करणार तेव्हा 1 येणार आहे, कारण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सेम आहे, त्याच्यामुळे आपला आन्सर काय आला 1. ओके, सो या ठिकाणी आपला आन्सर आहे 1, म्हणजेच डी ऑप्शन. कसं आलं तुम्हाला कळलं असेलच, या ठिकाणी आपण फॉर्म्युला युज केला होता, कॉस थिएटा इज इक्वल टू साइन इंटू ब्रॅकेट 90 मायनस थिएटा, आणि मग आपण त्यामध्ये व्हॅल्यूज पुट आउट केल्या. कॉस थिएटा म्हणजे या ठिकाणी 28 होतं, या ठिकाणी थिएटा म्हणजे 28 आपण मायनस केलं, मायनस केल्यानंतर आन्सर आलं 62. दोघं इक्वल असल्यामुळे आपण या ठिकाणी साइन 62 डिग्री अपॉन साइन 62 डिग्री घेतलं, आणि ते आपण जेव्हा त्याला आपण डिवाइड केलं तेव्हा आपला आन्सर 1 येणार आहे, कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इक्वल आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही कोणतीही संख्या आली किंवा कशाही प्रकारचं गणित आलं तरी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता फक्त एका फॉर्म्युलाच्या आधारावर. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत सेकंड क्वेश्चन, आता आपण तो रीड करूया. इन राईट अँगल ट्रायंगल टी एस यू, या ठिकाणी आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय जो आहे टी एस यू. टी एस इज इक्वल टू 5, आपण याचे मेजरमेंट्स लिहून घेऊया. हा जो टी एस आहे तर तो किती आहे 5, त्याचं मेजरमेंट आहे 5 युनिट्स. अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री, हा अँगल एस 90 डिग्रीज आहे. एस यू इज इक्वल टू 12, हा जो एस यू आहे तो आहे 12, या ठिकाणी आपण 12 लिहूया. त्याच्यानंतर देन फाइंड साइन ते साइन टी कॉस टी टॅन टी, आणि सिमिलरली साइन यू कॉस यू आणि टॅन यू. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला साइन टी कॉस टी टॅन टी त्याचबरोबर साइन यू कॉस यू आणि टॅन यू फाइंड आउट करायचं आहे. सो त्यासाठी आधी आपल्याला टी यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे, आणि ती आपण ऑब्विसली पायथागोरस थिअरम यूज करून फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो आता आपण हे संपूर्ण जे सम आहे ते व्यवस्थित सॉल्व्ह करणार आहोत. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट असं लिहूया, म्हणजे आधी तुम्ही ते गिवन मध्ये सगळे मेजर्स लिहा, या ठिकाणी तुम्ही गिवन लिहा, त्याच्यामध्ये सगळे मेजर्स लिहा की टी एस वगैरे वगैरे हा इतका इतका आहे. त्याच्यानंतर तुम्ही टू फाइंड त्याच्यामध्ये साइन टी कॉस टी टॅन टी साइन यू कॉस यू टॅन यू असं सगळं लिहा, आणि त्यानंतर आता आपण सॉल्व्ह करूया. तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे इथे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मेजरमेंट्स लिहावे लागणार आहेत. ओके, सो आता याच्यानंतर आपण सोल्युशन. ओके, सो इन राईट अँगल ट्रायंगल टी एस यू बाय पायथागोरस थिअरम, तुम्ही पायथागोरस थिअरम पूर्ण लिहा, मी ते फक्त पिटी लिहिते. ओके, सो बाय पायथागोरस थिअरम, पायथागोरसचा थिअरम काय आहे, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी हायपोटेनस आहे टी यू स्क्वेअर प्लस साइड इज इक्वल टू साइड 1 आहे टी एस स्क्वेअर प्लस साइड 2 आहे एस यू स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी आपल्याला टी यू दिलेला नाहीये, सो आपण टी यू आहे असं कॅरी करणार आहोत. टी यू स्क्वेअर टी एस स्क्वेअर आहे 5 स्क्वेअर प्लस एस यू स्क्वेअर आहे 12 स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी 5 चा स्क्वेअर आहे 25 प्लस 12 चा स्क्वेअर आहे 144, या दोघांची आपण ऍडिशन करूया, 9 आणि या ठिकाणी 6 आणि 1, म्हणजे 169 आलेला आहे. आता 169 चा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करणार आहोत. सो टी यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 169, 169 चं स्क्वेअर रूट 13 येतं, त्याच्यामुळे टीयू इज इक्वल टू 13, म्हणजेच या ठिकाणी जो आपला टीयू आहे तो आलेला आहे 13. आपण या ठिकाणी आकृतीमध्ये देखील लिहून घेणार आहोत, तुम्ही जी आकृती या ठिकाणी ड्रॉ करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. ओके, सो या ठिकाणी टीयू आहे 13. आता आपण याच्या आधारावर साइन कॉस टॅन वगैरे सगळं फाइंड आउट करू शकतो. ओके, सो यामध्ये फर्स्ट आहे साइन टी फाइंड आउट करायचं आहे, सो आपण ह्याला सिम्पल नंबर्स देऊया. फर्स्ट आपण साइन टी फाइंड आउट करणार आहोत. साइन म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, तर या ठिकाणी अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, या ठिकाणी अपोजिट साइड कोणती आहे, टीच्या अपोजिट साइड म्हणजे एस यू आहे. ओके, सो आपण घेणार आहोत एस यू, आणि हायपोटेनियस आहे टी यू, या ठिकाणी एस यू चं मेजरमेंट आहे 12 आणि हायपोटेनियसचं मेजरमेंट आहे 13, देअरफॉर 12 अपॉन 13 आपल्या या ठिकाणी आन्सर येणार आहे. त्याच्यानंतर आता आपण काढणार आहोत कॉस्टी, सेकंड नंबरला आहे कॉस्टी. कॉस्टी कॉस थिएटा म्हणजेच ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणजेच कॉस्टी म्हणजे पण ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, तुम्ही हे पूर्ण लिहा व्यवस्थित. सो या ठिकाणी ऍडजसंट साइड आहे टी ची टी एस, त्याच्यामुळे टी एस अपॉन या ठिकाणी हायपोटेनियस आहे टी यू, त्याच्यामुळे टी यू. टी एस चं मेजरमेंट आहे 5, टी यू चं मेजरमेंट आहे 13, म्हणजे 5 अपॉन 13. आता आपण पाहूया टॅन टी, सो यानंतर थर्ड नंबरला आहे टॅन टी.
टँटी म्हणजेच काय? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके, सो या ठिकाणी अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड आपण लिहून घेऊया. अपोजिट साइड काय आहे टी ची? तर एसयू. त्याचबरोबर ऍडजसंट साइड आहे टीएस. एसयू चं मेजरमेंट आहे 12, टीएस चं मेजरमेंट आहे 5. अशा प्रकारे आपण साइन टी, कॉस टी, टॅन टी काढलेलं आहे. आता आपण साइन एस, कॉस एस आणि सॉरी एस नाही यू, साइन यू, कॉस यू आणि टॅन यू फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो सेम अशीच प्रोसेस आहे. या ठिकाणी फर्स्ट आपण साइन यू फाइंड आउट करूया. साइन यू साठी फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. या ठिकाणी जो यू आहे त्याची अपोजिट साइड आहे टीएस. ओके, सो या ठिकाणी टीएस, हायपोटेनस सेम येणार आहे टीयू. टीएस ची व्हॅल्यू कुठे गेली? टेस हा, टीएस ची व्हॅल्यू आहे 5, टीयू ची व्हॅल्यू आहे 13. त्याच्यामुळे 5 अपॉन 13 हे असणार आहे साइन यू. ओके, सो या ठिकाणी पुढे आपण पाहणार आहोत कॉस यू. सेकंड आहे कॉस यू. कॉस यू म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. तर या ठिकाणी ऍडजसंट साइड आपण पाहू शकतो यू ची आहे एस यू किंवा यूएस पण चालेल अपॉन टीयू. टीयू आहे हायपोटेनस. तर या ठिकाणी एसयू म्हणजेच आहे 12 अपॉन टीयू आहे 13. ओके, सो कॉस यू आहे 12 अपॉन 13. याच्यानंतर आपण पाहणार आहोत टॅन यू. तुम्ही याला बी नाव देऊ शकता आणि याला ए करू शकता. ओके, सो ए वन, ए टू, ए थ्री, बी वन, बी टू, बी थ्री असं होईल ते. या ठिकाणी टॅन यू इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, सॉरी अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड आहे यू ची टीएस, अपॉन ऍडजसंट साइड आहे एस यू. त्याच्यामुळे टीएस चं मेजरमेंट आहे या ठिकाणी 5, एस यू चं आहे 12. अशा प्रकारे आपण संपूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं आहे आणि हेच आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. शेवटी तुम्ही असंही लिहू शकता, लिहायचं असेल तर, की साइन टी आहे इतका, कॉस टी आहे हा, टॅन टी आहे हा, असं तुम्ही खाली शेवटी लिहू शकता. ओके, देअर फॉर असं साइन टाकून. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत थर्ड वन. थर्ड मध्ये आहे इन राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय एक्स झेड. एक्स अँगल जो आहे तर तो 90 डिग्रीचा आहे. एक्स एक्स झेड आहे ते 8 आहे. या ठिकाणी खरं दिसते की एक्स झेड 8 आहे, वाय झेड 17 आहे. देन फाइंड साइन वाय, कॉस वाय, टॅन वाय, साइन झेड, कॉस झेड आणि टॅन झेड. ओके, सो हे सगळं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे सगळं फाइंड आउट करण्याआधी आपल्याला एक्स वायचं मेजरमेंट फाइंड आउट करावं लागेल. सो ते आपण पायथागोरस थिअरमनी फाइंड आउट करूया. ज्याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह केला अगदी त्याचप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर थर्ड सॉल्व्ह करणार आहोत. काही डिफरन्स नाही, फक्त नावांचा आणि मेजरमेंटचा डिफरन्स आहे. ओके, ज्याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर वन मध्ये सॉरी क्वेश्चन नंबर टू मध्ये गिवन लिहायला मी तुम्हाला सांगितलं, त्याचप्रमाणे तुम्ही इथे देखील गिवन लिहू शकता. फक्त या ठिकाणी तुम्हाला इन ट्रायंगल वाय एक्स झेड, एक्स इज इक्वल टू 90 डिग्री, एक्स झेड इज इक्वल टू 8 आणि वाय झेड इज इक्वल टू 17 असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड कोणाचं कोणाचं काय फाइंड आउट करायचं आहे. तर सिन वाय, कॉस वाय, टॅन वाय, साइन झेड, कॉस झेड आणि टॅन झेड फाइंड आउट करायचं आहे, ते आपण इथे लिहू शकतो. त्याच्यानंतर आपण सोल्युशन सोल्युशन काय करणार आहोत आपण या ठिकाणी. फर्स्ट इन राईट अँगल ट्रायंगल वाय एक्स झेड बाय पायथागोरस थिअरम. तुम्ही ते पायथागोरस थिअरम पूर्ण लिहा, मी हाफ लिहिते. ओके, सो बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरसचा थिअरम काय हे आपण आधी पाहिला होता, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी हायपोटेनस आहे झेड वाय. सो झेड वायचा स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन आपण घेऊया झेड एक्स स्क्वेअर प्लस साइड टू आपण घेऊया एक्स वाय स्क्वेअर. ओके, हायपोटेनस म्हणजे राईट अँगल ट्रायंगलच्या बरोबर समोरची साईड. ओके, राईट अँगलच्या बरोबर समोरची साईड. तर या ठिकाणी जे मेजरमेंट्स आहेत, तर एक्स वाय दिलेला आहे 17. सो 17चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स झेड दिलेला आहे 8. त्याच्यामुळे 8चा स्क्वेअर प्लस एक्स वाय स्क्वेअर आहे असं, कारण ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो देअर फॉर 17चा स्क्वेअर आहे 289. 289 इज इक्वल टू 8चा स्क्वेअर 64 प्लस एक्स वाय स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी आपण हे जे 64 आहे ते आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, म्हणजे ते यातून मायनस होईल. म्हणजेच 289 मायनस 64 इज इक्वल टू एक्स वायचा स्क्वेअर. सो या ठिकाणी 289 मधून जेव्हा 64 मायनस होणार तेव्हा या ठिकाणी येणार आहे 5. या ठिकाणी येईल 2 आणि ते येईल 2. ओके, या ठिकाणी येणार आहे 225 इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर. 225 म्हणजेच 225 कोणाचा स्क्वेअर आहे 15 चा. देअर फॉर एक्स वाय इज इक्वल टू रूट ऑफ 225
म्हणजेच 15 इज इक्वल टू एक्स वाय येणार आहे. ओके, आता एक्स वाय या ठिकाणी 15 आलेला आहे, आपण इथे लिहूया की एक्स वाय आहे 15. ओके, आता या आधारावर आपण साईन वाय कॉस वाय टॅन वाय त्याचबरोबर साईन झेड कॉस झेड टॅन झेड फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो या ठिकाणी फर्स्ट आपण फाइंड आउट करणार आहोत ए वन, दॅट इज साईन वाय. साईन म्हणजेच काय? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. सो या ठिकाणी वाय अँगलची अपोजिट साईड काय? हा आहे वाय अँगल, याची अपोजिट साईड आहे एक्स झेड, आणि या पूर्ण अँगल ट्रायंगलची हायपोटेनस आहे वाय झेड. ओके, सो या ठिकाणी एक्स झेड आहे 8 अपॉन वाय झेड. आताच आपण याआधी आपण फाइंड आउट केला होता, नाही ऑलरेडी दिला होता, दॅट इज 17. ओके, सो या ठिकाणी 8 अपॉन 17 येणार आहे साईन वाय. आता आपण सेकंड फाइंड आउट करणार आहोत, दॅट इज कॉस वाय. कॉसचा फॉर्म्युला आहे ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. ओके, सो या ठिकाणी ऍडजसंट साईड आहे वाय ची, दॅट इज एक्स वाय अपॉन हायपोटेनस आहे वाय झेड. या ठिकाणी एक्स वाय आहे 15 जे आपण आता फाइंड आउट केली, आणि हायपोटेनस आहे 17. ओके, सो अशा प्रकारे 15 अपॉन 17 येणार आहे कॉस वाय. आता त्याच्यानंतर आपण टॅन वाय फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो थर्ड वन आहे टॅन वाय. अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. सो या ठिकाणी अपोजिट साइड आहे एक्स झेड अपॉन, या ठिकाणी आपल्याला ऍडजसंट साइड दिसते वाय ची, दॅट इज एक्स वाय. ओके, सो एक्स झेड अपॉन एक्स वाय, हा एक्स आहे. एक्स झेडचं मेजरमेंट आहे या ठिकाणी 8 अपॉन एक्स वायचं मेजरमेंट आहे, दॅट इज 15. सो 8 अपॉन 15 येणार आहे टॅन वाय. ओके, सो अशा प्रकारे आपण ए वन कम्प्लीट केलंय. आता आपण बी वन बी टू बी थ्री पाहणार आहोत, त्यासाठी आपण नेक्स्ट पेज वरती येऊया. तर बी वन बी टू आणि बी थ्री मध्ये आपल्याला साईन झेड कॉस झेड आणि टॅन झेड फाइंड आउट करायचं आहे. सो या ठिकाणी आपण बी वन पाहूया, दॅट इज साईन झेड. ओके, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. तर या ठिकाणी झेड या अँगलची अपोजिट साइड आहे एक्स वाय, हायपोटेनस आहे वाय झेड. सो या ठिकाणी एक्स वाय आहे 15 आणि हायपोटेनस आहे 17, देअरफॉर 15 अपॉन 17 येणार आहे आपलं साईन झेड. त्याच्यानंतर आता आपण पाहूया बी टू, दॅट इज कॉस झेड. कॉस झेड म्हणजेच ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. तर या ठिकाणी जे ऍडजसंट साईड आहे झेडचं, तर ते आहे एक्स झेड, त्याचबरोबर हायपोटेनस आहे वाय झेड. आता या ठिकाणी एक्स झेडची मेजरमेंट आहे 8 आणि वाय झेडचं मेजरमेंट आहे 17, म्हणजेच 8 अपॉन 17 येणार आहे कॉस झेड. आता आपण पाहणार आहोत टॅन झेड. तर या ठिकाणी टॅन झेड इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड, अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड. ओके, सो या ठिकाणी अपोजिट साईड आहे अँगल झेडची अपोजिट साईड आहे एक्स वाय, ऍडजसंट साईड आहे एक्स झेड, एक्स वाय आहे 15, एक्स झेड आहे 8. सो अशा प्रकारे आपण बी वन बी टू बी थ्री म्हणजेच साईन झेड कॉस झेड आणि टॅन झेड फाइंड आउट केलेलं आहे. आता तुम्ही खाली शेवटी असंही लिहू शकता की साईन वाय होतं 8 अपॉन 17, कॉस वाय होतं 15 अपॉन 17, टॅन वाय होतं 8 अपॉन 15, त्याचबरोबर साईन झेड आहे 15 अपॉन 17, कॉस झेड आहे 8 अपॉन 17 आणि टॅन झेड आहे 15 अपॉन 8, असं तुम्ही खाली लिहू देखील शकता. ओके, सो याच्यानंतर आपण पाहूया फोर्थ क्वेश्चन. तर या ठिकाणी फोर्थ क्वेश्चन आहे, इन राईट अँगल ट्रायंगल एल एम एन इफ एन इज इक्वल टू थिएटा, या ठिकाणी जो एन आहे तर तो आहे थिएटा. ओके, अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री, कॉस थिएटा इज इक्वल टू 24 अपॉन 25, फाइंड थिएटा साईन थिएटा कॉस थिएटा साईन स्क्वेअर थिएटा आणि कॉस स्क्वेअर थिएटा. ओके, सो हे गणित जरासं वेगळं आहे, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला असे मेजरमेंट्स न देता एका वेगळ्या टाईपमध्ये दिलेले आहेत. तर या ठिकाणी एक सिंपल आहे की कॉस म्हणजे काय? तर ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. ओके, आता कॉस थिएटा म्हणजे थिएटाची अपोज ऍडजसंट साईड कोणती आहे? तर एम एन,
म्हणजे एम एन काय असणार आहे 25, कारण आपण याआधी पाहिलं आहे की जेव्हा अशा प्रकारे असतं तर ते कोणाशी इक्वल असतं, ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे वरचं जे मेजर आहे ते असतं ऍडजसंट साईडचं, खालचं जे मेजर असतं ते असतं हायपोटेनियसचं. तर या ठिकाणी 24 आहे ऍडजसंट साईडचं मेजर म्हणजेच एम एनचं मेजर, आणि हायपोटेनियस आहे या राईट अँगल ट्रायंगलचा एल एन. ओके, सो या ठिकाणी एल एन येणार आहे 25. ओके, सो आपल्याला दोन साईड मिळालेले आहेत. आता एक साईड काढायची आहे, म्हणजे सेम आपलं गणित यासारखं तयार झालेलं आहे. आता आपल्याला फक्त साईड फाइंड आउट करून ह्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, आता आपण हे व्यवस्थित लिहून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला हा राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये, आणि हे सगळे मेजरमेंट्स लिहून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर याला थिएटा आहे असं देखील लिहून घ्यायचं आहे, आणि याचं मेजरमेंट काढल्यानंतर ते देखील लिहायचं आहे. ओके, सो या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे गिवनमध्ये लिहिणार आहोत जे दिलेलं आहे ते. तर या ठिकाणी आपल्याला गिवनमध्ये लिहायचं आहे की इन राईट अँगल ट्रायंगल एल एम एन, अँगल एन इज इक्वल टू थिएटा, अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री, कॉस थिएटा इज इक्वल टू 24/25, एवढं आपल्याला गिवनमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर टू फाइंड मध्ये साईन थिएटा इज इक्वल टू वॉट, टॅन थिएटा इज इक्वल टू वॉट, त्याचबरोबर साईन स्क्वेअर थिएटा आणि कॉस स्क्वेअर थिएटा ते पण आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे त्याच्यासमोर आपल्याला क्वेश्चन मार्क लिहायचं आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही गिवन लिहा. आपण सॉल्व्ह करतोय फोर्थ क्वेश्चन. त्याचबरोबर टू फाइंड, त्याच्यामध्ये आपण काय काय फाइंड करणार आहोत, तर साईन थिएटा, कॉस थिएटा, साईन स्क्वेअर थिएटा आणि कॉस स्क्वेअर थिएटा. ओके, सो हे सगळं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्या आधी आपण सोल्युशन पायथागोरस थिअरमच्या आधारावर एल एमचं मेजरमेंट काय आहे त्याआधी आपण फाइंड आउट करणार आहोत. इन राईट अँगल ट्रायंगल एल एम एन बाय पायथागोरस थिअरम, तुम्ही ते कम्प्लीट लिहा. या ठिकाणी हायपोटेनस आहे एल एन स्क्वेअर इज इक्वल टू एल एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी जी एल एन ची मेजरमेंट आहे तर ती आहे 25 स्क्वेअर इज इक्वल टू एल एम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, प्लस एम एनचं जो मेजर आहे तर ते आहे 24 स्क्वेअर. ओके, सो 25 स्क्वेअर म्हणजे 625 इज इक्वल टू एल एम स्क्वेअर प्लस 24चा स्क्वेअर म्हणजे 576. ओके, सो या ठिकाणी 625 मायनस 576 इज इक्वल टू एल एम स्क्वेअर असं आपण लिहिणार आहोत. तर या ठिकाणी जेव्हा याच्यातून हे आपण सबट्रॅक्ट करणार तेव्हा 15 मधून 6 गेले 9, या ठिकाणी राहतील 11 मधून 7 गेले 4 आणि 5 तून 5 गेले 0. ओके, सो या ठिकाणी येईल 42 इज इक्वल टू एल एम स्क्वेअर. सो हे 42 कोणाचे स्क्वेअर आहे तर 7 चे, त्याच्यामुळे 42 स्क्वेअर रूट येणार आहे 7. सो देअर फोर 7 इज इक्वल टू एल एम. ओके, सो एल एम काय आलेलं आहे आपलं 7. आता आपण त्या ठिकाणी 7 असं लिहूया, आणि याच्या आधारावर आपण साईन थिएटा, टॅन थिएटा, त्याचबरोबर साईन स्क्वेअर थिएटा आणि कॉस स्क्वेअर थिएटा फाइंड आउट करणार आहोत. सो फर्स्ट आपण या ठिकाणी साईन थिएटा फाइंड आउट करूया. साईन थिएटा इज इक्वल टू अपोजिट साईन अपॉन हायपोटेनस. या ठिकाणी थिएटाची अपोजिट साईड म्हणजेच एन ची अपोजिट साईड आहे एल एम. सो या ठिकाणी एल एम अपॉन जो हायपोटेनस आहे तर तो आहे एल एन. ओके, सो एल एम अपॉन एल एन, एल एम चं मेजरमेंट आहे 7, एल एन चं मेजरमेंट आहे 24, देअर फॉर साईन थिएटा इज इक्वल टू 7/25. ओके, सो त्याच्यानंतर आपण फाइंड आउट करणार आहोत टॅन थिएटा. या ठिकाणी सेकंड आहे टॅन थिएटा म्हणजेच अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड. ओके, सो या ठिकाणी अपोजिट साईड आहे एन ची एल एम, आणि ऍडजसंट साईड आहे एम एन, म्हणजेच या ठिकाणी 7/24 हे आपलं आन्सर आहे जे आहे टॅन थिएटा. ओके, आता आपण साईन स्क्वेअर थिएटा आणि कॉस स्क्वेअर थिएटा फाइंड आउट करूया. या ठिकाणी आपण त्याला थर्ड नंबर देऊया जे आहे साईन स्क्वेअर थिएटा. ओके, आता साईन स्क्वेअर थिएटा म्हणजे काय, तर जे साईनची व्हॅल्यू आहे त्याचं आपण स्क्वेअर करणार आहोत. ओके, सो या ठिकाणी आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस वगैरे वगैरे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण फक्त एल एम अपॉन एल एन स्क्वेअर इज इक्वल टू 7/25 स्क्वेअर, म्हणजेच 7 स्क्वेअर अपॉन 25 स्क्वेअर. 7 स्क्वेअर आहे 49, 25 स्क्वेअर आहे 225, म्हणजेच या ठिकाणी आपलं जे आन्सर आहे 25 स्क्वेअर आहे 625.
ओके म्हणजे आपले जे आंसर आहे साइन स्क्वेअर थिएटा ते आहे 49/625 ओके आफ्टर दॅट फोर्थ वन आहे कॉस स्क्वेअर थिएटा या ठिकाणी मात्र आपल्याला फॉर्म्युला लिहायची गरज आहे कारण आपण या ठिकाणी कॉसचा फॉर्म्युला कुठे लिहिलेला नाहीये सो कॉस थिएटा म्हणजेच काय ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस ओके दिसतंय ओके हा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस तर या ठिकाणी ऍडजसंट साइड कोणती आहे एम एन आहे अच्छा आणि याचा जो हायपोटेनस आहे तर तो आहे एल एन सो यांचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे एम एन आहे 24 आणि एल एन आहे 25 याचं जेव्हा आपण स्क्वेअर करणार तेव्हा स्क्वेअर येणार आहे या ठिकाणी 24 चा 576 आणि 25 चा 625 ओके सो अशा प्रकारे हे आन्सर आहे आय होप तुम्हाला हे समजलं असेल अतिशय सोपं आहे कारण या ठिकाणी आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत आपल्याला फक्त त्याच्यामध्ये नंबर्स पुट करायचे आहेत आणि आपल्याला जे हवे आहे ते आपल्याला मिळवायचं आहे ओके सो अशा प्रकारे आपण फोर्थ क्वेश्चन सोडवलेला आहे आता आपण पाहणार आहोत फिफ्थ क्वेश्चन जो आपल्याला सॉल्व्ह करायची गरज नाही फक्त फिलिंग द ब्लँक्स आपल्याला पाहायचे आहेत तर या ठिकाणी आपण पाहतोय फिफ्थ क्वेश्चन साइन 20° इज इक्वल टू कॉस फिलिंग द ब्लँक्स आहे तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला बघितलेला आहे की साइन थिएटा इज इक्वल टू कॉस 90 - थिएटा या ठिकाणी साइन आणि कॉस यांचे जे अँगल्स असतात ते कसे असतात कॉम्प्लिमेंटरी अँगल असतात आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय तर असे दोन अँगल की ज्यांचं मेजरमेंट आपण जेव्हा ऍड करू तर तेव्हा 90 यायला पाहिजे म्हणजे सम ऑफ मेजरमेंट ऑफ टू अँगल्स इज इक्वल टू 90 देन बोथ अँगल्स आर कॉल्ड एज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ओके सो या ठिकाणी एकाच मेजरमेंट आहे 20 म्हणजे आपण 90 मधून जर 20 सबट्रॅक्ट केले तर येतात किती 70 ओके म्हणजे हे 70 कोणाचं मेजर आहे कॉस्ट ओके कॉस्टची व्हॅल्यू आहे म्हणजे हे काढताना सिंपल आपण 90 मधून जी कोणती व्हॅल्यू दिली असेल ती सबट्रॅक्ट करायची आणि जे आन्सर मिळेल ते त्या फिलिंग द ब्लँकमध्ये लिहायचं आहे आता सपोज या ठिकाणी कॉस्ट दिलं असतं 70 आणि साइन फाइंड आउट करायचं असतं तर या ठिकाणी आपण 90 - 70 केलं असतं आन्सर मिळालं असतं 20 म्हणजे 20 आलं असतं साइन ओके सो अशा प्रकारे या ठिकाणी कॉस्टची व्हॅल्यू येणार आहे 70 आफ्टर दॅट टॅन 30° इंटू 10-डिग्री इज इक्वल टू 1 तर या ठिकाणी येणार आहे आन्सर 60 कारण या ठिकाणी देखील 90 मधून जेव्हा आपण 30 सबट्रॅक्ट करू तेव्हा येतं 60 त्याच्यामुळे 60 येणार आहे 60° इज इक्वल टू 1 पहिल्याचं आन्सर होतं 70 दुसऱ्याचं आन्सर आहे 60 आता आपण पाहतोय तिसरं आहे की कॉस 40° इज इक्वल टू साइन 10° आता मी या ठिकाणी सांगितलं कसं काढायचं ते जर कॉस 40 असेल तर साइन कसं असणार आहे 90 - 40 म्हणजेच या ठिकाणी 50 त्याच्यामुळे कॉस साइन असणार आहे 50 ओके म्हणजे या ठिकाणी आपण जे सगळ्या व्हॅल्यूज आहेत तर त्या अशा प्रकारे फाइंड आउट केलेले आहेत आन्सर आहे 70, 60 आणि 50 सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 8 सॉल्व्ह केलेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल प्रॅक्टिस सेट समजला असेल त्याचबरोबर तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला असेल मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ओके सो फ्रेंड्स तुम्हाला तर माहितीच आहे की या चॅनलमध्ये 9 सेलेक्ट सर्वेशन व्हिडिओज अवेलेबल आहेत तुम्ही ते पाहू शकता त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय